जिल्ह्यातील नूतन वसाहत भागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। जालना शहराला पाणी पुरवठा महानगरपालिकेचे एकूण 22 जलकुंभ आहेत। त्यापैकी नूतन वसाहत भागातील विसावा शाळेजवळ असलेल्या जलकुंभातून सकाळी काही भागात पाणी पुरवठा केला होता, मात्र या पाण्यात दुर्गंधी बरोबरच माणसाच्या डोक्याचे केस आणि आळ्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती। दुर्गंधी आणि केस आढळून आल्यामुळे नागरिकांनी जलकुंभावर चढून डोकावून पाहिले असता त्यांना इस्माचा मृतदेह आढळून आला। या मृतदेहाची सध्या ओळख पटली नसून घटनास्थळी आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांच्यासह कदीम जालना पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान या ठिकाणी जमलेल्या शेकडो महिला पुरुषांनी महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर रोष व्यक्त केलाय। हे बघा, दशहऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नूतन वसाहत मध्ये विसावा पाणी टाकी म्हणतात याला, या पाणी या टाकीमध्ये माणसाचा डेड बॉडी लोकांना दिसली। सकाळी पाणी लोकांना जेव्हा सप्लाय झाली तर पाण्यामध्ये त्या मेलेल्या माणसाचे केस आले होते आणि तेव्हापासून संशय होता काहीतरी गडबड झालेली आहे। आणि मग सर्व महिला आणि इतरले नगरसेवक वगैरे बघितलं तर टाकीमध्ये काही गडबड आहे का बघितलं, आणि मग तसं काही नागरिक जाऊन बघितलं तर तिथे डेड बॉडी आढळली लोकांना। हे बघा, एकतर महानगरपालिका करून काय फायदा नाही, मी अगोदरच सांगायचं। आता सांगा, महानगरपालिका झाली तरी अवस्था काय आहे? तीच अवस्था आहे। लोकांनी फटाके फोडले, आनंद केले, पण हे बघा, हे लोकांच्या आरोग्याचं खेळण्याचं। ज्या नगर परिषदेचा सी क्लासचा सी ओ आज कमिशनर म्हणून बसतो, त्याला बसविणारं कोण आहे? आणि तुम्ही बघा, आता प्रशासन बसूनही कोणतंही काम होत नाही। आणि ह्या प्रकारची जी दुर्गती घटना झाली त्याचा आम्ही निषेध करतो, याची चौकशी झाली पाहिजे। आणि संबंधित भास्करराव जसं म्हणतात की यांना पण नगरपालिकेचा फार मोठा एक्सपिरियन्स आहे, आम्हाला पण एक्सपिरियन्स आहे, म्हणून आम्ही सांगतो की टाकीवर सिक्युरिटी गार्ड बसली पाहिजे, त्याला ढापे बसले पाहिजे। अधूनमधून तर असं कुत्रे गित्रे सर्व असतात तिकडं, आणि त्या मलमूत्र ते टाकीमध्येच करतात आणि तेच आम्हाला पाणी प्यावं लागतात। बघा, महानगरपालिका केली म्हणतात, त्या लोकांना विचारा, महानगरपालिका झाल्यानंतर काय फायदा झाला? उलट, महानगरपालिका झाल्यानंतर आणखीन निकृष्ट दर्जाचे काम चालू लागले। लोकांचं आरोग्याचं काही लोकांच्या आरोग्याबद्दल काही सेफ्टी करत नाही। आणि अशा लोकांवर मला तर असं वाटतं आहे की जे अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। साहेब, सत्ताधारी म्हणतात गुन्हे दाखल केले पाहिजे, चौकशी केली पाहिजे, विरोधकही म्हणतात गुन्हे दाखल केले पाहिजे, चौकशी केली पाहिजे, करणार कोण? करावं मला आता तेच विचारतो ना, महानगरपालिका कोणावर करणार? मात्र माझा विचार तेच आहे की संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे, पण कोण करणार? सत्ता आमची नाही आहे, पण तेच विरोधक म्हणून आम्ही मागणी करणार। सत्ताधारी तर आता मी ते म्हणतो ना की भाई, गुन्हे कोणाच्यावर दाखल करावे लागेल? तुम्हाला कोणाला तर शिक्षा द्यावाच लागेल। आता शिक्षा नाही दिली तर असे प्रकरण रोज येईल। महानगरपालिका जाऊन केल्यानंतर काही फायदा झाला का? मला सांगा, मी तुम्ही पत्रकार आहे, माझे मित्र आहे, 2 वर्ष होत आहे महानगरपालिका जाऊन काय फायदा आहे? एनटीपी न्यूज मराठी, जालना।